सिल्लोड तालुक्यातील पळशीतील भाजपा तालुका सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बडग यांनी आपल्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून पळशी ते जोगेश्वरी हायस्कूल या अर्धा किलोमीटर रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने बुजवून दुरुस्ती केली आहे. या अर्धा किलोमीटर रस्त्याला जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं नाही. अखेर भाऊसाहेब बडग यांनी या अर्धा किलोमीटर रस्त्याची अवस्था लक्षात घेऊन या अर्धा किलोमीटर रस्त्यावरील खड्डे वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने बुजवून रस्ता गुळगुळीत केला. भाऊसाहेब बडग यांच्या या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी त्यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सरपंच नारायण बडग, दत्ता बडग, पांडुरंग बडग, संदीप बडग, विलास राऊत, रमेश बडग, दिगंबर तांदळे, गणेश बडग, सोमनाथ बडग, जगन्नाथ बडग, शुभम बडग, भगवान बडग, विठ्ठल महेर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. विठ्ठल बडग, एमसीएन न्यूज, पळशी. सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते भाऊसाहेब पाटील बडग यांचा उद्या वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी आपल्या ह्या पळशी केरळा पळशी रस्त्यावरती जे गड्डे पडलेले आहेत तर हे बुजण्याचं अत्यंत सामाजिक चांगलं प्रकारचं काम या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, परंतु या ठिकाणी जड वाहतूक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेले आहेत आणि प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळं या ठिकाणी आमचे नेते भाऊसाहेब पाटील बडग यांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि त्यांनी असं ठरवलं की आपला वाढदिवस हा एक आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा. त्यानिमित्ताने त्यांनी या ठिकाणी आज हा जो उपक्रम हाती घेतला गड्डे बुजवण्याचा, खरं म्हणजे या उपक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या निमित्तानेही खूप खूप शुभेच्छा देतो.